कांग्रेस स्थापना दिवस के अवसर पर पूर्व सांसद नरेश पुगलिया के नेतृत्व में धरना आंदोलन किया गया, जिसमें पूर्व सांसद नरेश पुगलिया चंद्रपुर के पालक मंत्री को बदलने की बात कही। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। जब किसान मजदूर कांग्रेस की ओर से आज कांग्रेस पार्टी का वर्धापन दिन मनाया गया और यह वर्धापन दिन के अवसर पर प्रियदर्शनी चौक में स्थित पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी के पुतले को मान वंदना देते हुए चंद्रपुर जिले की विभिन्न समस्याओं के संदर्भ में पूर्व सांसद नरेश पुगलिया के नेतृत्व में एक धरना कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस मौके पर पूर्व सांसद नरेश पुगलिया के साथ कांग्रेस के अनेक नेताओं के साथ बड़ी संख्या में कांग्रेसी कार्यकर्ताओं की उपस्थिति थी। इस मौके पर पत्रकारों के साथ बातचीत करते हुए पूर्व सांसद नरेश पुगलिया ने कहा कि कोरोना जैसी महामारी के समय दुर्लक्ष नीति होने के कारण अनेक लोगों के प्राण गए और वहीं चंद्रपुर जिले में बड़े पैमाने पर अवैध व्यवसाय तथा गतिविधियां चल रही हैं और इसी संदर्भ में उन्होंने एक निवेदन भी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को सौंपा है। तो सुनिए इस संदर्भ में पूर्व सांसद नरेश पुगलिया ने पत्रकारों से विस्तार पूर्वक क्या बातचीत की। मागील 6 महिन्यांमध्ये कोरोना महामारीमध्ये आपल्या जिल्ह्यातून गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये जे पेशंट आले आहे, आर्थिक दृष्टिकोनातून जे कमजोर होते ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आले आहे। जे 1,00,000, 2,00,000, 3,00,000 खर्च करत होते ते त्यांनी ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले आहेत। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डेथ रेट ॲट बिलो 10% आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये डेथ रेट आहे 90% अबोव 90%। म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये आरोग्यसेवा देत असताना 90%च्या वर लोक आमचे मृत्युमुखी पडतात आणि खाजगी दवाखान्यामध्ये 10%च्या खाली। 20 डिसेंबरपूर्वी आम्ही माहितीच्या अधिकारात आकडे घेतले होते, त्यामध्ये 292 लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दगावले आहे आणि 22 लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दगावले आहे। मागील 4-5 महिन्यापासून त्या काळचे डीन आणि सिव्हिल सर्जन या दोघांनी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला डॉक्टरची व्यवस्था करा, आम्हाला फिजिशियन 16 पाहिजे, MD फिजिशियन आमच्याकडे फक्त 4 आहे आणि इतर डॉक्टर मिळून 31 डॉक्टरचा शॉर्टेज आहे। माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी दिलं होतं आहे आम्हाला, देवेंद्र बेलेने माहिती मागितली होती की 31 डॉक्टरची कमी आहे। मेडिकल कॉलेजमध्ये जे आपल्या जागा आहेत लेक्चररच्या, टीचरच्या, एज्युकेशनबारे जे आहे स्टुडंटसाठी, त्यामध्ये 90-80% लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे लोक घेतले होते, काही लोकांनी रिजाईन दिलेलं आहे, काही लोकांनी त्यांना कोरोना झाल्यामुळे परत ते जॉईन झाले नाही आणि डॉक्टरच्या आणि इतर मेडिकल स्टाफच्या कमीमुळे या लोकांना आपला जीव गमवावा लागला। ही आमच्यासाठी शर्मेची बाब, कोरोनामुळे जे महामारी झाली त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांना त्यांची हकालपट्टी करावी। जिल्ह्यामध्ये मागील 1 वर्षामध्ये मग आपला दारू तस्करी असेल, वाळू तस्करी असेल आणि कोळसा तस्करी असेल, ड्रग्ज असेल, इतर बाबीमध्ये हा या जिल्ह्याने एकदम एक उचल घेतलेली आहे आणि लोकांना त्याचा त्रास होत आहे। रोड रॉबरी सुरू आहे, कोंबड बाजार सुरू आहे, अनेक प्रकारचे गैरमार्गाने लोकांना आता पैसा कमवण्याची एक स्पर्धा सुरू झाली आहे। या जिल्ह्याला एक चांगला सक्षम पालकमंत्री द्यावा असे आमचे मुख्यमंत्र्याकडनं अपेक्षा आहे, अशीच आमची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडनं अपेक्षा आहे की ज्यांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये भाग घेतला पाहिजे, जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि हे जे गैरमार्गाने गरज चुकीचे काम सुरू आहे, दारू तस्करी असेल किंवा ड्रग्ज असेल, लोकांच्या जीवनाशी खेळ खेळणारा काम सुरू आहे, हा बंद करणारा पालकमंत्री बाळासाहेब थोरातसारखे किंवा अमित देशमुखसारखे पालकमंत्री व्हावे अशी मागणी आमच्या काही काँग्रेसच्या वरिष्ठ साथींनी केलेली आहे, त्याचं मी समर्थन करतो।